बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पटलावर अनेक हालचाली सुरू आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राज्यात राजकीय संघर्ष आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीतही भाजप शिंदेगट शिवसेना आणि अजित पवारगट राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी विरोधात काँग्रेस उबाठा गट आणि शरद पवार गट यांच्यात प्रचंड चुरस आहे. अशावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरेची भूमिका जाहीर केली. आंबेडकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन 8 उमेदवारांची नावंसुद्धा जाहीर केली. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळं महाविकास आघाडीला मात्र धक्का बसलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 8 उमेदवारांची नावं जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाईल अशी गेले काही दिवस चर्चा सुरू होती. मात्र त्याला छेद देत आज वंचितनं मावियाला पहिला धक्का दिला. त्यातून एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितला गृहीत धरू नका असंच काँग्रेस नेत्यांना सूचित केलं. यापूर्वीच महादेव जानकर यांनीही महाविकास आघाडीला बाजूला ठेवून थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीत असल्याचं दाखवून दिलं. तर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सुद्धा थेट महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास तयार नाहीत. अशावेळी आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी परस्पर उमेदवारी यादी जाहीर करून एकला चलोरेची भूमिका असल्याचं दाखवून दिले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री भेट घेतली आणि जवळपास 1.5 तास चर्चा केली. त्यामुळं जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात मनोमिलन होईल का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर त्याचवेळी आम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीनं प्रतिसाद दिला नाही असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचितनं पाठिंबा दिला असला तरी थेट महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी असणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसलाय.